मालिका विराटची जिंकली 99 धावांची त्याची खेळी, शतकापासून केवळ एका धावेने हुकला तो बंटी बद्रिके, मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. विवेक शेलार गोलंदाजी मार्क वरती, विवेक शेलार गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय, ज्याच्या गोलंदाजीवरती खऱ्या अर्थानं आज लेदर बॉल क्रिकेटमध्ये, हा टेनिस क्रिकेटचा खेळाडू लेदर बॉल क्रिकेटमध्ये खेळत असताना पाहायला मिळतो. आणि खऱ्या अर्थानं काहीच दिवसापूर्वीची त्याची एक पोस्ट इतकीची भावूक करून गेली, आणि तदनंतर विवेकला आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहिलं, कारण हे होतं क्रिकेट रसिकांवरचं त्याच्यावरतीचं प्रेम. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत बंटी ऑन स्ट्राईक, पहिला बॉल सामन्याला होते सुरुवात. ओमी केनी आणि बंटी बद्रिके, पहिला चेंडू वेगवान गुडलिन स्पॉटवरून राईज होतोय, पहा अगदी चांगल्या टप्प्यावरती नीट नीटकीशी केली जाणारी गोलंदाजी, चांगली ॲक्शन, चांगला रिदम, चांगला फॉलो थ्रू, हीच खासियत आहे विवेक शिलारची. विवेक मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हातात असताना पुढचा बॉल यावेला ऑन साइडला, उंची जास्त प्राप्त झाली, एलिव्हेशन मिळालेलं नाहीये, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली येतोय, पवन केणेने टिप लागेला असेल, खेळाडू क्रमांक पहिला बंटी बद्रिके शून्याचा चष्मा घालून बाद. गोल्डन विकेट मॅच ही बंटी बद्रिके, षटकार आणि चौकारांसाठी जाणला जाणारा बंटी बद्रिके इथे बाद होत असताना तोही शून्यावरती, महत्वपूर्ण विकेट इथे प्राप्त झाली आहे. ऑस्ट्रेलियन स्टाईलने कॅच पकडली पवन केणेने, युवा खेळाडू आज भिवंडीमधून येत असताना पवन केणेने गोरसाई गावाला बिलॉंग करत असताना संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातील युवा खेळाडूंच्या गळ्यातील ताईत बनणारा खेळाडू. दोन नवी मुंबईचे खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये, भावेश नाईक आणि मैदानावरती जिथे पाहायला मिळतो ओंकार केणी, दोन्ही नवी मुंबईचे खेळाडू आहेत. परंतु त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना विवेक शेलारला आपण पाहतो, विकेट मिळवली आहे पहिल्या षटकामध्ये, विकेट मिळवणं ही बाबी महत्वाची राहील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा, लगातारचे तीन चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. विवेकच्या गोलंदाजीतील क्लास आपण पाहतोय, कारण एक प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या धाटणीचा आणि फुलंदाजाला प्रश्न विचारणारा, फुलंदाजाच्या मनामध्ये काहूर निर्माण करणारा. खाली राहिला आहे, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतो, लगातारचे चार चेंडू निर्धाव स्वरूपाचे आल्यात. विवेक शिलार ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे, चार चेंडू लगातारचे निर्धाव स्वरूपाचे आल्यात. भिवंडीच्या खालिंग गावाला बिलॉंग करणारा विवेकने सध्याच्या घडीला केलेली गोलंदाजी, त्याच्या गोलंदाजीतला क्लास, परंतु इथे वरच्या दर्जाचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये येतोय भावेश नाईकच्या बॅटमधून, ज्याची फलंदाजी नेहमीच केली जाते लाईक, तो भावेश नाईक त्याने ठोकलाय हा षटकार, लांब लचक, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, अगदी ज्या पद्धतीचा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला, रिप्ले वाहखाडण्याजोगे पाहायला मिळेल. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू, आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, क्षेत्ररक्षक जज करेल, परंतु त्याच्या मस्तकावरती दस्तक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, वन्स अगेन अनदर बिग हिट षटकार. लगातारच्या दोन चेंडूवरती आलेले दोन षटकार भावेशच्या बॅटमधून इथे पाहायला मिळत आहेत. 12 धावा 10 फलकावरती आहेत, पहिले चार चेंडू गोलंदाजाचे, कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं हे षटक इथे संपलंय, कारण आपण पाहिलं ना तर सूरज केणेच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा षटकार इथे पाहायला मिळाला. भाव फलकावरती धाव आहेत, त्या 12 2 षटकांचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ संपला, दोन षटकारानिशी धावफलक वधारत आहे. 12 धावा 10 फलकावरती आहेत, काय बॅटिंग करतोय सध्या तगडीला फॉर्ममध्ये असणारा भावेश. पहिला स्ट्रोक ज्या रीतीने त्याच्या बॅटमधून आला, लांब लचक त्याने षटकार घेत असताना पाहायला मिळाला. धावफलकावरती धाव आहेत, त्या 12, पहिला खेळाडू बाद झाला, तदनंतर असं वाटलं होतं की ही पडझड कुठेतरी थांबवायला हवी, परंतु मोमेंटम शिफ्ट होऊ दिला नाही भावेश नाईकने, चांगल्या रीतीची बॅटिंग केली आहे. एका बाजूला नवी मुंबईच्या दिवागावचा असणारा ओंकार केणी स्ट्रायकर इनवरती आहे, तर एका बाजूला ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या
भिवंडी तालुक्यातील हायवे दिवा गावचा असणारा गोलंदाजी मार्कवरती येणारा आर्यन भोईर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो आहे. खोला टाकला डाऊन द ग्राउंड हॅलिकॉप्टर खेळला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव निश्चित मिळेल. फेकी करण्यात येते. एकेरी धावेवरती समाधानी या दोन्ही फलंदाज. कोणत्याही स्वरूपाची जोखीम घ्यायची नाही या संघाच्या अडचणी वाढवायच्या नाही आहेत. भावेश नाईकच्या बॅटमधून चार बॉलमध्ये जिथे 12 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या 13 धावा धावफलकावरती या सद्य परिस्थितीमध्ये. आकाश जहांगीरला आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. या संघातील आणखीन एक स्टार सिल्वर स्टार संघाचा आणखीन एक स्टार खेळाडू तो मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. या एकत्रित या खेळाडू संघाला बांधण्यामागे ग्रामीण संघातील खेळाडूंना एकत्रित केलंय. खुलवा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न इनसाइड आउट केले डीपॅक्सा कव्हर क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चित. एकेरी धावेवरती समाधानी. पहा किती वेगाने चपळतेचा चिता चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. विनीत माळी या खेळाडूने फार अल्पावधीमध्ये आज मात्र आपण पाहिलं ना तर यशाची उंच शिखरं गाठली. विनीत माळीची बॅक लेफ्ट विनीत माळीची फलंदाजी घोडबंदर धमाका अक्षरशः गाजवला. पुढचा चेंडू खाली राहिलेला हा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. परंतु अवघड जागी ओमीच्या चेंडू लागलाय का याची दखल घेतोय स्वतः गोलंदाज. पहा कोणती मोठी इजा नाहीये ना याची जाणीव इथे करून घेतली जाते. भावेश त्या ठिकाणी एकत्रित आलाय. पाण्याची मागणी होती का हे देखील पाहायला जाईल कारण ओमीने कुठे अवघड जागी दुखणं नाहीये ना. ओमी असा खेळाडू आहे ना की जास्त वेळ जर का त्याने खेळपट्टीवरती व्यथित केला ही संघाच्या काळाची गरज देखील आहे. परंतु तो तितकासा विध्वंसक रूप देखील आपणावर असताना पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये आपण पाहतोय 14. दत्ताजी साळवी क्रीडांगण भटवाडी घाटकोपरून या स्पर्धेचा आपण आस्वाद घेतोय. निसर्गाच्या सान्निध्यात असणारं हे क्रीडांगण 2,02,222 रुपये. प्रथम क्रमांक रोख रक्कम, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 1,01,111 रुपये. व आकर्षक करंडक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मैदानाचा राजा हा एक विशेष पुरस्कार या स्पर्धेमध्ये दिला जातो आणि प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट. आणि या स्पर्धेमध्ये पुढचा चेंडू यावेळेला देखील उजव्या ऍसिसच्या बाहेर खोलामध्ये टाकला गेलेला चेंडू. आर्यन भुईर चेंडू वळवण्यामध्ये यशस्वी राहतोय. पहा टॉप क्लास गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक ब्युटिफुल डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने निघतोय. एक स्लिप देखील तैनात करण्यात आली आहे. विवेक स्वतः त्या ठिकाणावरती उपस्थित. पुढचा बॉल कमी गतीने ऑन साइड ला. या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. षटकार. बॅकफुटला टॉप ऑफ द बाउन्स हलक्या हाताने टाकला गेलेला हा बॉल विथ द टर्न चेंडूला ऑन साइड ला जणू काय फेकून दिलंय. ओमी केणी दिवा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू राष्ट्रवादी चषक आठवणीस येते. ओमी केणीची फलंदाजी डोळ्यासमोर येते. भिवंडीची राष्ट्रवादी चषकची स्पर्धा आणि ज्या खेळाडूने अक्षरशः गाजवली होती तो ओमी. यावेळेला फ्रंट ऑफ दी डाऊन ग्राउंड खेळलेला चेंडू मात्र पुढ्यात आलेला. बॉल इथे काय घडतंय. एकतर वेगाने कंप्लीट केली दुहेरीसाठी पलटला संघाचा नेता कर्णधार. वेगाने धाव कंप्लीट करत असताना दोन धावा कंप्लीट करण्यात आल्यात. 22 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या दोन षटकांचा खेळ संपुष्टात आला. 11 रन रेटने 22 धावा धावफलकावरती. एक खेळाडू बाद बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. पहिल्या दोन षटकामध्ये 11 धावगतीने 22 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन रेट हा देखील महत्त्वाचा राहील कारण धावाही गोळा करणं बंधनकारक राहणार आहे. प्रतिस्पर्धी तितकासा ताकदवान. 70-70 स्पोर्ट्स लाईव्ह यूट्यूब वाहिनीवरती आपण हे थेट प्रेक्षेपण पाहतोय. पहिला चेंडू जो निर्धाव स्वरूपाचा भावेश नाईकच्या विरोधामध्ये येत असताना पाहायला मिळतोय. एक उद्योन्मुख युवा खेळाडू भावेश. भावेशचा परफॉर्मन्स देखील 70-70 अंडर 19 बिग बॅश धमाकामध्ये पाहायला मिळाला होता. अंडर 19 मध्ये
यावेळेचा चेंडू उजव्या शिशा बाहेर, इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. व्हाईट बॉल. अंडर 22 मध्येही चांगला परफॉर्मन्स या खेळाडूचा पाहायला मिळाला आणि संपूर्ण क्रिकेट विश्वाला दखल घेण्यास भाग पाडणारा खेळाडू सध्याच्या घडीला बॅटिंग करतो. एक्स्ट्रा रन्स एक आली आहे, अतिरिक्त धाव केवळ एक आली आहे. खोला टाकलेला बॉल इथे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. विवेक डायरेक्ट हिट, खेळाडू बाद. भावेश नाईक एक महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय. त्याची बॅट हातातील हँडल ब्रेक झाला, इतका वेगाने हा चेंडू इथे पाहायला मिळाला होता आणि इथे तो बाद होतोय. बॅट जरी तुटली असेल परंतु याच बॅटने आपल्याला ओळख दिली आहे क्रिकेटमध्ये. बॅटचा निश्चितच त्याने चुंबन घेतलं, त्याच्या हातातील बॅट तुटली परंतु तो इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. भावेश बाद झालाय, संघातील दुसरा खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये. भावेश नाईक कर्णधार बाद. कॅप्टन डिपाच कर्णधार बाद होत असताना पाहायला मिळतोय. विविध अँगलने आपण पाहतोय डायरेक्ट हिट काय केलं होतं, परंतु फ्रंट कॅमेरा अँगल पाहणं महत्वाचं राहील कारण भावेशच्या हातातील जी बॅट आहे ना हा फ्रंट व्ह्यू आपण पाहतोय. समालोचकाला या गोष्टी महत्वाच्या राहतात. खोलातील बॉल होता, बॅट खाली आपटली आणि जशी बॅट आपटली ना पहा बॅटचं हँडल ब्रेक झालं होतं, तरी देखील भावेश धावत होता. धावत असताना पाहायला मिळाला त्याने हार तिथेच मांडली होती ज्या वेळेला बॅट त्याच्या हातातली बॅटचं हँडल ब्रेक झालं होतं. तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला 23-2. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना प्रथमेश मात्रे पिट्टू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. आय सेफ्टीज लावत असताना टेनिस क्रिकेटमधील फार कमी खेळाडूंना पाहिलं गेलं. सुशांत मोकल एक पेनचा खेळाडू आहे, तोच आय सेफ्टी वापरत असताना पाहायला मिळाला. किरण पवारला आपण पाहिलं. ऋषी नाईकचा मी उल्लेख करेन, जो वहास आहे, हे ग्रामीणचे खेळाडू आहेत आणि ग्रामीणचाच रायगडचे 3 खेळाडू आणि या यादीमध्ये चौथा ही रायगडचाच खेळाडू आला आहे पिटू, ज्याला आपण पाहतो. आय सेफ्टी ही गोष्ट महत्वाची आहे, डोळ्याला इजा होऊ नये. हा फ्रॅकर बॉल ओमीच्या बॅटमधून ऑन साईडला धमाका, काय क्षेत्ररक्षण केलंय. मॅग्निफिसेंट ऑफ ऑन अ बाउंड्री लाईन, उच्च दर्जाचं उच्च कोटीचं प्रदर्शन कारण DRS कॉल इथे करण्यात आलाय. कालच्या दिवशी विक्रांत चव्हाणने एक अशा रीतीने षटका सेफ केला होता, इथे सेफ आहे की नाही पाहिलं जाईल. काय कमिटमेंट आहे, 100% डेडिकेशन. जिथे आपण पाहतोय सिल्वर स्टार भिवंडी या टीमच्या खेळाडूंच्या माध्यमातून चर्चा आपण आय सेफ्टीशी करत होतो. प्रथमेश मात्रे ज्याला आपण पाहतो आहोत पिट्टू, त्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण शिवनारायण चंद्रपॉलला पाहिलं होतं की तो आय सेफ्टीज घालायचा, डोळ्याच्या खाली थोडीशी एक ब्लॅक कलरची जी आय सेफ्टीज तो लावायचा कारण डोळ्यावरती सूर्य येऊ नये म्हणून, बॉल आपल्याला जास्तीचा साईड व्हावा. हा षटकार सेफ केला आहे. मी क्षेत्ररक्षकासाठी सर्वांना विनंती करेन, क्षेत्ररक्षण आवडले असेल तर टाळवायला हव्यात. अर्जुन बांगर त्या ठिकाणी होता, काय झेप घेतली ऑन अ स्क्रीन पहा. आज जर का या चित्याने जर का याला पाहिलं असताना ज्या पद्धतीने त्याने झेप घेतली आहे त्यांनाही हिवा वाटला असता. उद्वेशीच्या बाहेर हा टाकलेला चेंडू, हा जिथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अर्जुन बांगर मला वाटतं बोरशेतीचा खेळाडू आहे, शहापूरच्या बोरशेतीचा खेळाडू. ग्रामीणमधील खेळाडू एक एक खेळाडू या सिल्वर स्टार संघामध्ये आहेत. पुढचा बॉल हा चेंडू जे यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय, जो मात्र इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. पिट्टूसाठी हा बॉल पडल्यानंतर वळण घेणारा विवेकने या चेंडूवरतीही प्रभुत्व जिथे मिळवलेलं पाहायला मिळतंय, प्रावीण्य मिळवलंय. हा चेंडू इथे ऑन साईडला पुन्हा एकदा खेळलाय. चेंडू हवेमध्ये, एलिव्हेशन किती प्राप्त झालंय, डिरेक्शन कुठे आहे, तर धावा इथे मिळाल्या त्या दोन. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 28 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये धावा अद्याप आलेल्या नाही आहेत, केवळ 6 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी झाली आहे, उच्च दर्जाची उच्च कोटीचं प्रदर्शन. संघाचा महत्वाचा फ्रंट लाईन गोलंदाज आहे, संघाला लीड करतोय विवेक शेलार आणि त्याचं प्रदर्शनही त्या धाटणीचं असायलाच हवं. खोला टाकला, खोदून काढला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कोणती चुकी केलेली नाही. आणखीन एक खेळाडू पिट्टू देखील बाद. प्रथमेश मात्रे डिपाच
खेळाडू क्रमांक 3 बाद. टिंबिवलीच्या प्रतीक पाटीलने एक चांगला झेल इथे टिपला 19-3. आणखीन एक खेळाडू इथे बाद झाला. संघाच्या अडचणी वाढतायत. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, दीपकजी चौहान यांच्या मालकीचा संघ. कृष्णा मिश्रा यांचं नाव घ्यावं असं वाटतं कारण या संघाला पाहिल्यानंतर. सूरज पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. सूरज पाटील, राजूजी आवाळे साहेब यांचं देखील हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. या नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचं लक्ष वेधूयात. FM कांदारी किंग्स बांद्रा, NSP ब्रह्मा बॉईज नाला सोपारा. या पण लक्ष वेधतो आहोत दोन्ही संघांचं. FM 28-2 आहेत. करेक्शन करेन, 28 धावा धावफलकावर, 28 धावात 3 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जिथे विवेकने धावा खर्च केले 18, 2 षटक हाताळले 9 धावांच्या सरासरीने. इकोनॉमिक्सने त्याने 18 देत धावा देत असताना 2 विकेट मिळवल्या. आर्यन भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हायवे दिवासा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना सिल्वर स्टार भिवंडीकडून पुढचा चेंडू ओमीसाठी. कमी गतीने बॅकफूटवरती डॉमिनेट केलं. हाईट फॅक्टर इथे पाहिलं. पंचांकडे जिथे अपील करण्यात आली होती शहानिशा केली पंचानी. रोशनजी कापणे यांचं कौतुक करेन मी कारण चेंडू पडल्यानंतर डिरेक्शन ऑफ द बॉल, हाईट फॅक्टर, लीगल डिलिव्हरी या साऱ्या गोष्टी पाहिल्या जातात. रन्स मिळणार नाही. 28 धावा धावफलकावरती आहेत. ओमीला आता मात्र हात खोलाव्या लागतील, मोठे स्ट्रोक खेळाव्या लागतील. डेड बॉल येत असताना पाहायला मिळत आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये दत्ताजी साळवे क्रीडांगण आणि हा स्टँड हाऊसफुल होत असताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्र अक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. घोषांकित क्षेत्र आहे. विवेक जदवर पोचेल तदवर घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावा मिळतील इथे 2. 30 धावा धावफलकावरती आहेत. एकेरी दुहेरी धावेने चालणार नाही, मोठे फटकेबाजी करावे लागेल. येस अंपायर, मी प्रेक्षक वर्गाचं लक्ष वेधेन. थोडंसं पाठीमागे सारखा एक घाटकोपरचे जेवढे दर्दी क्रिकेट रसिक आहेत ना, ज्यांनी गर्दी केले हे जाणकार आहेत. थोडंसं लक्ष वेधूया, थोडंसं पाठीमागे आपण उपस्थित व्हा. पाठीमागे बसा, पाठीमागे सरकून बसा. 30 धावा धावफलकावरती आहेत. 3 खेळाडू बाद. आर्यन भोईर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना ओमी केणेचे अगेन्स्ट. कमी गतीने बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. बॅची इनसाइड एज, कॉट बिहाइंड विकेट, वन मोर विकेट डाउन, सरप्राइज पॅकेज. ओमी केनेडी पास, चौथा खेळाडू बाद झालाय. एका मागोमाग एक धक्के दिलेत. आर्यन भोईच्या गोलंदाजीतील जादू आपण पाहतो आहोत. थेट यस रक्षकाचा वेध घेतलाय. यस त्यांच्या पाठीमागे एक चांगली कॅच. प्रितेश पाटील दिनेश कांबळे न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. चला लक्ष वेधूयात. ज्या संघांनी आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपली नावाची नोंदणी केली, ज्या संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी खेळत आहेत, आपल्या जीवनाचे कृपया पॅकेज कलेक्ट करा. धावफलकावरती दाबा. त्या 30-4 खेळाडू झालेत बाद. आर्यन भोईरला मिळालं यश. दिनू कांबळे या गोष्टीकडे पाहिल्यानंतर दिनू कांबळे एक सरप्राईज राहिलं. तो उशिराने आला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. आर्यन भोईर चेंडू वळवतोय. विवेक शिलारने जे केलं ना त्याच्याच पावलावरती पाऊल टाकण्याचा इथे प्रयत्न होतोय. हदभर चेंडू वळवण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. यस्टांच्या पाठीमागे प्रीती चांगले चेंडू गॅदर केलेत. चांगल्या रीतीने त्याच्या माध्यमातून यष्टीरक्षण पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू पुढे सरकला. लोड फुल टोल बॉल डाऊन राऊंड खेळला. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. आपला हजार जबाबीपणा चांगल्या रीतीने इथे दाखवलाय. एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये जे मात्र पाहायला मिळालं. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 31. 4 खेळाडू बाद. 31 रन्स ऑन दी बोर्ड. 31 रन्स ऑन दी बोर्ड आहेत
इथून सूरज पाटीलला मोठा खेळ करून दाखवावा लागेल. वाघिलवाडा या गावासाठी खेळत असताना सूरज पाटीलने मोठ्या रीतीची फटकेबाजी नेहमीच करत असताना आपण पाहिलं त्याला. उसळी घेणारा बॉल, सरप्राईज, काहीतरी वेगळं करण्याचा इथे प्रयत्न करण्यात आला, किंबहुना जास्तीचे चेंडू वळवण्याचा प्रयत्न केला. सूरजसाठी हे सरप्राईज राहिलं. उसळी घेणारा बॉल इथे पाहायला मिळाला. खेळपट्टीच्या मधोमध इथे टाकला गेलेला चेंडू उसळी जास्तीची प्राप्त झाली अतिरिक्तच्या मदतीने 32 बाधा फलकावर. कमी गतीने लपेटण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. चेंडूने वळण घेतलं, थेट यष्टरक्षकाचा वेध घेतला. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धाबा धा फलकाभरती. 4 खेळाडू बाद. पहिल्या 2 षटकांमध्ये धाबा खर्च केला आर्यन भोईरने, त्या केवळ 7 इकॉनॉमिक्सने 14, आणि जिथे विकेट मिळवली होती 1. काय गोलंदाजी राहिली आहे, वरच्या दर्जाची गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाली. गोलंदाजीवरती मिळवलेलं प्रावीण्य जे मात्र आपण पाहिलं, कारण फलंदाजांना धावा खर्च करू दिलेला नाही आहे. पाऊस थांबला होता, क्रिकेट काहीसं वेगळं होतं. पाऊस आलाय, पावसानंतर क्रिकेट कसं राहील हे पाहावं लागेल. धापलकावरती धाबा आहेत त्या 32. 2-4 खेळाडू झालेत बाद. आपण पाहतो अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब आयोजित मॅच टाईम स्पोर्ट्स लीजन ट्रॉफी 2024 नववं पर्व. आणि नवव्या पर्वावरती क्रिकेट रसिकांना असणारं गर्व. FM कांदारे किंग बांद्रा आणि NSP ब्रह्मा बॉईज नाला सुपारा या दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच लक्ष वेधूयात. एका बाजूला FM कांदारी किंग्स बांद्रा आणि NSP ब्रह्मा बॉईज नाला सुपारा. 32-4 दिनू कांबळे ऑन अ स्ट्राईक. रबर बॉल क्रिकेट हे नेहमीच ज्याला रबर बॉल क्रिकेटने खूप काय भर भरून दिलं तो दिनेश कांबळे. दिनूसाठी हा बॉल ऑन साईडला. जसा पाऊस आला ना तसा खेळ बदललाय. एक तेरी तो एक मेरी. पुढचाच बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दिनूच्या बॅटमधून षटकार. हाफ ट्रॅकर बॉल वरती तुटून पडला जणू काही दिनू कांबळे आणि त्याच्या बॅटमधून येथे षटकार आलेला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 38 धावा. धावफलकावरती धावफलक वेगाने पुढे सरकत असताना दिनू कांबळे या खेळाडूला लय सापडली ना प्रतिस्पर्ध्याची भय वाटणार नाही. पुढचा चेंडू घेऊन विशाल पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 38 धावा धावफलकावरती. या 4 खेळाडू बाद झाल्यात. इथूनही मॅचला कलाटणी देता येऊ शकते. 52 धावा डिफेंड झाल्यात सकाळच्या 17 या स्पर्धेमध्ये आणि त्या केल्यात आर्य अधिरा स्मॅशर टीमने. हाफ ट्रॅकर आणखीने घोषांकित क्षेत्र. रन्समी दिली ती 2. भांडूप स्ट्रायकर टीमने 52 धावा डिफेंड केल्यात. या दुहेरीच्या मदतीने 40 धावा धावफलकावरती आहेत. 10 पार्टनरशिप इथे पार्टनरशिप बिल्ड होत असताना पाहायला मिळते. दिनूने 9 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. विशालवरती हे षटक जर मोठं करायचं आहे तर विशालवरती हल्ले चढवावे लागतील. कंटिन्युएशन आपल्या बॅटिंगमधील ठेवावं लागेल. प्रभुत्व मिळवावं लागेल. दिनू कांबळे यावेळेला देखील ऑन साईडला. आकाशाला गवसणी घालणारा, आकाशाला गवसणी घालणारा हा फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या फलंदाजाचा वेगळाच आहे थाट. तो गोलंदाजांची लावतोय वाट. अगदी वेगळा स्वॅग आहे या खेळाडूचा. दिनू किती अडचणी आल्या, किती संकट आले ना तरी देखील ह्या खेळाडू आपल्याच नॅचरल प्रदर्शन देत असताना किंबहुना आपल्याच प्रदर्शनावरती मोहर उमटवत असताना पाहायला मिळतो. प्लेड ऑन झालाय. बॅटची आतली कडा, थेट यष्टांचा वेध. पुढच्याच बॉलवरती खेळाडू बाद. विशालने सफलता मिळवली आहे. 15 धावांची छोटे खाणी परंतु उपयुक्त खेळी येथे दिनूशी संपुष्टात आली आहे. 46-5 काय विकेट मिळवला. प्लेड ऑन झाला खेळाडू. बॅटची आतली कडा, थेट यष्टांवरती चेंडू आदळला. 5वा खेळाडू 46 या धावसंख्येवरती बाद झालाय.
राकेश प्रभू, पालघरच्या गिवली गावाला बिलॉंग करणारा राकेश प्रभू बॅटिंगसाठी दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळवतोय. पोलाड या नावाने जास्तीची प्रसिद्धी या खेळाडूला मिळाली. मुंबई प्रीमियर लीग, मुंबई प्रीमियर लीग लेदर बॉलमध्ये वानखेडेच्या मैदानावरती त्याने खेळलेली 79 धावांची खेळी आजही डोळ्यासमोर येते. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे वेगाने हा बॉल मैदानाच्या आतमध्ये घडतोय, तरी काय एका मागोमागे खेळाडू वाद होत आहे. सूरज पाटील या वेळेला रनआउटच्या स्वरूपामध्ये आपली विकेट करतोय. सॅक्रिफाईस खेळाडूबाद 46-46. गोलंदाजांनी जरूर हेच इथे सांगितलं, रुको जरा सबर करो, बोलताना धक्काबुक्की नाही करणे का. विशालने जणू हेच सांगितलं असावं, कारण त्याच्या अगेन्स्ट 2 षटकार आले होते आणि तदनंतर त्याने इथे विकेट मिळवल्यात त्या 2. काय कमबॅक केलं विशालने, कमबॅक फार महत्वाचं राहतं. 2 विकेट या षटकामध्ये आल्यात. फलकावरती धावा 46-46. खेळाडू इथे बाद झालाय. विशालने प्रथमतः यष्टांवरती चेंडू लावला, तदनंतर त्याला आठवलं बेल्स रिमूव्ह झालेल्या नाही आहेत. नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये FM कांदारी किंग्स बांद्रा आणि NSP ब्रह्मा नाला सोपारा दोन्ही संघ एकामेकाच्या विरोधामध्ये येत असताना पाहायला मिळतील. इथे सचिन काटकर आपण कर्णधाराच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत. FM कांदारी किंग्स बांद्रा या टीमचं कर्णधार पद सुमित ढेकळे बाहुबलीला पाहणार आहोत आपण नेक्स्ट मॅचमध्ये. हा चेंडू देखील खाली राहिला, वेगाने टाकला गेलेला बॉल. अरब शेख नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. 5 षटकांचा खेळ संपला 46-46. संघाच्या अडचणीमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते 46-46. टॉस हरल्यानंतर ज्या पद्धतीने सुरुवात मिळाली होती गोलंदाजी करणाऱ्या संघाला, असं वाटलं होतं की 85 देखील पोचू दिलं जाणार नाही, परंतु दिनू कांबळे आला. दिनू कांबळेने छोटे खाणी परंतु आक्रमक खेळ केली. 15 धावांची विस्फोटक आणि नीडर अंदाजामध्ये त्याने बॅटिंग करत असताना तो पाहायला मिळाला होता. त्याला जणू काही लय सापडले आणि अगदी त्याच वेळेला विशालने त्याचा काटा काढला, अगदी अलगतरित्या त्याला बाजूला केलं आणि तदनंतर मॅचवरती पकड पुन्हा एकदा मजबूत करण्यात येते. गोलंदाजीमध्ये फेरबदल. पाच षटकांचा खेळ संपलाय 46-46. गोलंदाजीमध्ये फेरबदल, आणखीन एक ग्रामीणचा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. अर्जुन बांगर गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळत आहे. ग्रामीणच्या खेळाडूंना जास्तीची संधी देण्यात आली आहे. प्रितेशला आपण यस्टांच्या पाठीमागे पाहतोय, ग्रामीणचा खेळाडू आहे. एकमात्र खेळाडू या संघामध्ये मला वाटतं मुंबईचा खेळाडू आहे आणि जो प्रोफेशनल लेवलचा क्रिकेट खेळतो, आकाश. हा फटका ऑन साईडला, अरबच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला बॉल फेस करत असताना चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. एक जेन्युइन ऑलराऊंडर अरब शेखच्या बॅटमधून षटकार. अरबच्या बॅटमधून येणारा हा एक उत्तुंग षटकार कुठे ना कुठेतरी प्रतिस्पर्ध्याला जाणीव करून देतोय, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. बदलापूरला बिलॉंग करणारा आणि बदलापूरचं जितकं क्रीडांगण सध्याच्या घडीला जे चर्चेचा विषय राहिला त्याहूनही अधिक खुल्या गटातील खेळाडू हा देखील तितकासा चर्चेचा विषय राहिलाय. 52 धावा धावफलकावरती पहिला बॉल फेस करत असताना अरफने षटकार ठोकला. संघाची धावसंख्या 52, अर्धशतक कम्प्लीट झालंय. बॅटिंग करत असताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमचं. अरफ शेख आणि तिथे राकेश प्रभू मैदानाच्या आतमध्ये उपस्थित, ही जोडी रन्स गोळा करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अर्जुन बांगरवरती मोठा स्ट्रोक आलाय, पहिल्या बॉलवरती मोठा फटका इथे पाहायला मिळालाय. ग्रामीणच्या खेळाडूंना प्रॅक्टिस करण्यासाठी तितकीशी मैदानं उपलब्ध नसतात. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. आणखीन एक चेंडू व्हाईट बॉल. अर्जुन बांगर ज्या विभागाला बिलॉंग करतो मित्रांनो, तिथे जर तुम्ही सध्याच्या घडीला ट्रॅव्हल कराल तर संपूर्ण शेती आहे, शेतीची जमीन आहे आणि तिथे प्रॅक्टिस करणं अशा स्वरूपाची जास्तीची त्याला वेळ मिळत नाही, तिथूनही तो पुढे येतो. हा चेंडू जिथे मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा घेतली आहे. मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल मिळाले, दुहेरीसाठी पलटल्यात. 2 धावा पाहता क्षणी इथे कम्प्लीट करण्यात आल्यात.
दिवसा ढवळ्या धावांची चोरी अगदी खेळपट्टीच्या समीपहून होत असताना पाहायला मिळते. 55 धावा धावफलक्यावरती, एक एक धाव किती महत्वाची आहे पहा. जीवाच्या आकांताने जीवाचा आटापिटा करत असताना धावणारे हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहिल्यानंतर या धावा किती महत्वाच्या आहेत हे पाहायला मिळतात. कारण 52 धावा भांडूप स्ट्रायकरने डिफेंड केल्या होत्या, जिथे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं बुमराच्या गोलंदाजीच्या जोरावरती म्हणता येईल आणि विक्रोलियन संघाला नमवलं होतं. इथेही धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात, त्यासाठी प्रदर्शन चांगलं हवं. हा फटका बॅची आउटसाइड एज देन कॉट बिहाइंड विकेट. प्रितेशने आणखीन एक चांगला झेल टिपला आहे. खेळाडू बा प्रितेश पाटीलला पाहिल्यानंतर ना माझ्या मुखावरती आपसुक एक नाव आवर्जून येतं, शुभम नाईक. शुभम नाईक असा एक व्यक्ती आहे ना की ज्याने मोठमोठ्या स्पर्धा, आज 70-70 धमाकाच्या मोठमोठे इव्हेंट जर ऑर्गनाईज केले जातात तर 70-70 या इव्हेंटच्या आधिपत्याखाली काम करणारा एक युवक शुभम नाईक याचाही आवर्जून उल्लेख करायला हवा की मॅनेजमेंट कसा असावा. त्याने जणू काय मॅनेजमेंटचे मोठे कोर्स केलेत की काय असंच अनेक वेळेला वाटतं, परंतु त्याच मॅनेजमेंटमध्ये असणाऱ्या प्रितेश पाटीललाही मी उल्लेख करेन, तोही महत्त्वाचा राहतो. वय वर्ष 20 शुभम नाईक, त्याचा उल्लेख करेन मी. 55 धावा धावफलकावरती आहेत, 7 खेळाडू बाद झालेत. सिल्वर स्टारचा स्टार परफॉर्म मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय, बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये सुलतान खान, खानो के खान सुलतान खान. गतवर्षीची मान्सून बिग ब्लास्ट काय 3 उत्तुंग षटकार खेचले होते सुलतान खानने, हे विसरून चालता कामा नाही मित्रांनो की या खेळाडूच्या रडारमध्ये चेंडू आले ना तर ते सीमारेषा चोलांटात. सुलतान खान गोलंदाजी करणं आणि फलंदाजी करणं हे त्याचा डाव्या हाताचा हटकंड आहे. KSK मध्ये एक संघ आहे रुळे वैभव रुळे, त्याचे खेळाडू असेच आहेत. हा चेंडू खाली राहिला, थेट यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. इथे यष्टी रक्षकाचा वेध घेत असताना फर्निचर देखील डिस्ट्रॉय केलाय, बेल सुडवली आहे. अर्जुन बांगरला आणखीन एक आहे सुलतान खान बाद. आठवा खेळाडू इथे बाद झालाय. या स्पर्धेमध्ये ऑल आउट होणारा संघ एक आहे जो मात्र आजच्या दिवशी ऑल आउट झाला. भांडूप स्ट्रायकरने हा विक्रम आपल्या नावावरती नोंदवला की प्रतिस्पर्धी विक्रोलियन्स विक्रोली संघाला ऑल आउट केलं. इथे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर विकेट्स गमावल्यात त्या, एकंदरीत 8. अगदी केवळ स्पर्श केला होता या बॉलने यस्तांना. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय प्रसन्न पाटील, धुंद्रेचा खेळाडू प्रसन्न पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. 55-8 आहेत, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्जुन बांगरने विकेट देखील 2 मिळवल्यात. जर 2 विकेट आणखीन मिळवल्या तर त्याच्या नावावरती 4 विकेट आणि संघाच्या नावावरती विक्रम. 55-8 सिल्वर स्टार. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने अर्जुन बांगर कमी गतीने खाली राहिला चेंडू, जिथे मात्र यष्टी रक्षकाला हुलकावणी दिली आहे. घोषांकित क्षेत्र, रन्स मिळेल 1. 56 धाबा धावफलकावरती आहेत, 56 रन्स ऑन दी बोर्ड. 56 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत प्रसन्न पाटील, पनवेलच्या धुंद्रे विभागाला बिलॉंग करणारा खेळाडू, धुंद्रे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. आपल्या ग्रामीण क्रिकेट खेळत असताना या खेळाडूला आपण गावाकडून खेळत असताना नेहमी फलंदाज म्हणून पाहतो, त्यामध्ये वैर वाघमारे आहे, अंगद पाटील आहे. हा चेंडू डाव्या येशीवरती गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल. अर्जुनने ह्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स देण्याच्या प्रयत्नात कुठे ना कुठेतरी जे एक्स्ट्रा रन्स आहेत ना हे थांबवायला आहेत. 5 एक्स्ट्रा आल्यात अनलिगल डिलिव्हरीज आपण पाहिल्या. पहिल्या 4 षटकांमध्ये केवळ 1 एक्स्ट्रा आली होती, ही बाब महत्त्वाची आहे कारण आर्यन भोईर आणि विवेक शेलार चांगली गोलंदाजी केली होती. बॅच लिडिंग एज निर्जल सई, चेंडू ट्रॅव्हल होईल नो मॅन्स लँड रिजन मध्ये, धावा इथे मिळतील. त्या एक दुहेरीचा प्रयत्न
यशस्वीरित्या दोन पळून पूर्ण करण्यात आला. तिहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. तीन धावा इथे राकेश प्रभूचा कॉल इथे कंप्लीट करण्यात आला. त्या तीन धावा धाव फलकावरती धावा त्या 60-61 टार्गेट या मॅच मध्ये उभं करण्यात आलंय. 61 रनच टार्गेट आहे. आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे वळूयात आणि जिथे करण्यात येईल नेक्स्ट मॅच एफ एम कांदारी किंग्स बांद्रा एन एस पी ब्रह्मा नाला सोपारा. एका बाजूला सुमित बरड डेकले तर एका बाजूला सचिन काटकर. या आपण करूया टॉस. हॅलो हॅलो. या आपण गुरुभाई सामंत साहेब साई भक्त ज्यांचे शुभ असे आपण करतो आहोत टॉस. आदरणीय गुरुभाई सामंत यांच्या शुभ असे नाणेफेकीचा कौल केला जात. हेड इज अ कॉल. हेड आलाय. टॉस इथे जिंकला एन एस पी ब्रह्मा नाला सोपाऱ्या टीमने. सुमित प्रथमतः या स्पर्धेची उत्कंठा किती असते, कारण सुमित रबर बॉल क्रिकेट, सुमित म्हणजे मिस्टर क्रिकेट म्हणावा लागेल. अँड्रम क्रिकेट, अँड्रम ओपन, मग लेदर, सर्व काही क्रिकेट खेळणारा सुमित या स्पर्धेची किती वाट पाहतो? लेजंड ट्रॉफी नेहमी सगळेच आठवण करतात, कारण आता थोडी लेट झाली. नाही तर एव्हरी सीझनला जेव्हा पहिली टुर्नामेंट टेनिसची असू दे रबरची असू दे ती लेजंड ट्रॉफी होते. सो भरपूर इम्पॉर्टंट टुर्नामेंट आहे ती आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये, रबरमध्ये आपल्या जे पण क्रिकेटर खेळतात त्यांच्यासाठी, कारण बहुतेक लोकांचं लक्ष काहीच टुर्नामेंटवर लागलेलं असतं, त्यातली ही एक टुर्नामेंट आहे. सुमित टॉस जिंकला, किती इम्पॉर्टंट होता टॉस तुमच्यासाठी? आणि सुमित असा खेळाडू आहे की प्रत्येक नवनवीन खेळाडूंना आणि युवा खेळाडूंना संधी देतो. आज कोणते असे खेळाडू आहेत की ज्याच्याकडे तुझं लक्ष असेल आणि टॉस किती इम्पॉर्टंट होता, तू काय डिसिजन घेतोय? टॉस इम्पॉर्टंटच होता आणि मी पहिला फिल्डिंग करतोय आणि नवीन खेळाडूंचं बोललं तर तेच क्रिकेटर्स आहेत जे स्टार्टिंगला पहिल्या मॅचला जे आम्ही नरेपाकला खेळलो तेच 11 आणि 12 प्लेयर्स आहेत, तेच कंटिन्यू घेऊन खेळतोय. रिझल्ट नेगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो बट त्यांच्याकडून परफॉर्मन्स काढणं इम्पॉर्टंट आहे. सो प्रयत्न तेच असेल माझा आज पण. मॅच इकडे कसं पाहतोय? एक चांगली मॅच आम्ही पाहायला जातोय. रबर बॉलची मॅच अनएक्सपेक्टेड असते, कधी गेम इथे होतो तिथे होतो. सो बघू, लेट सी, अगर बॉलिंग चांगली गेली तर मे बी आम्ही ती मॅच इझी हो, किंवा अगर बॉलिंग खराब आली तर मे बी सेकंड ऑप्शन मला बॅटिंगचं आहे ते आम्ही इझिली करू शकतो. खूप साऱ्या शुभेच्छा सुमितला आपण देऊया. टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सचिन, तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही काय डिसिजन घेतला असता? आम्ही सुद्धा फिल्डिंग करायचा प्रयत्न केला. या स्पर्धेमध्ये आल्यानंतर एकंदरीत या स्पर्धेचं आयोजन नियोजन कसं वाटतं? एकंदरीत खूप चांगलं आयोजन असतं या स्पर्धेचं, खेळायलाही तर बरं वाटतं खूप. शुभेच्छा देऊयात सचिन काटकरला देखील. न्यूज फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स इज टॉस जिंकला एन एस पी ब्रह्मा काळाच नाला सोपार या टीमने आणि प्रथम निर्णय घेतला आहे क्षेत्ररक्षणाचा. आपण एक एच बी स्पोर्ट्सच्या कॅप देत आहोत, प्रत्येक संघाला कॅप दिल्या जात आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. या आपण समालोचन कक्षामध्ये करूयात. बदल आवाज असेल या मॅचसाठी, या उत्तरार्धासाठी सामना चांगला होणार आणि आवाजही चांगलाच असायला हवा. ज्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे आणि ज्यांच्या नावाभोवती आणखीन एक मोठं विरुद्ध, महाराष्ट्राचा गोड आवाज आणि स्पर्धा सम्राट चंद्रकांतजी बांधुदास शेटे सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. धन्यवाद आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं. अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने, माझ्या भटवाडीच्या वतीने आणि घाटकोपरच्या वतीने सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. नववं पर्व आहे या लिजेंड ट्रॉफीचं आणि या नव्या पर्वातील एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला आलेला आहे, ज्या सामन्यामध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, दीपक चव्हाण आणि कंपनी आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर सिल्वर स्टार भिवंडी या दोन संघांमधील मॅच आपण पाहतोय. आमचे धर्मेश लवंदे यांचे बंधू दिनेश पावसकर आलेत, त्यांनाही विनंती आपण मंचावर या. तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सिल्वर स्टार विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि गेली काही दिवस या दोन संघांमधील मॅचेस चांगल्याच रंगत आहेत. 61 धावा दोन्ही संघांनी जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचा सपाटा लावला आहे आणि आज त्यांच्यातील मॅच पहिल्याच फेरीमध्ये या ठिकाणी लागलेली आहे. या क्रीडा स्पर्धेचं जर पाहिलं तर हे 9वं पर्व आहे, 8 यशस्वी पर्व म्हणेल मी, कारण तुम्हा सर्वांची साथ लाभली. पहिलं पर्व पंतनगर बॉईजने जिंकलं, त्यानंतरची दोन पर्व जर पाहिलं
तर शिवशक्ती पाले अंबरनाथ टीमने जिंकली, एकदा एस पी इलेव्हन, एकदा विनर्सने ही स्पर्धा जिंकली, एकदा उमर इलेव्हनने ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यानंतर जर पाहिलं तर मागील हंगामात ट्रायडंट पालघरने देखील ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि या हंगामातील स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे खरी, परंतु पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. सलामीची जोडी मैदानात तर दाखल झालेली आहे, आका जांगीड आणि पवन केने दोन्ही खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे. घाटकोपरचा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला पवन केने भिवंडीच्या गोरसाई गावचा सितारा चर्चेतील नाव आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि 61 धावांचा पाठलाग या ठिकाणी होणार की नाही हे आपल्याला या मॅच मध्ये कळेल, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही टीमची स्ट्रेंथ चांगली आहे आणि दोन्ही टीम या हंगामात देखील चांगल्या फॉर्मात आहे, त्यामुळे या मॅचवर लक्ष आपलं लागलेलं आहे. वैयक्तिक पहिलं आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन कुणाल कदम शिरवली खालापूरचा रायगड जिल्ह्यातील हा गोलंदाज आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर घाटकोपरचा लोकल बॉय आकाश जांगिड याला आपण स्ट्राईकवर पाहतोय, जो सध्याच्या घडीला ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे आणि धुमाकूळ घातलाय, पारितोषिक मिळवण्याचा सपाटा लावलाय आकाश जांगिडने या हंगामात सिल्वर टरसाठी. मग भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल. चला मॅच सुरू करा, बराचसा वेळ झालाय, मॅच सुरू करा. या क्रीडा स्पर्धेसाठी जर पाहिलं तर आवर्जून मला उल्लेख करावा लागेल साई भक्त माजी नगरसेवक दीपक बाबा अंडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विशेष सहकार्य, त्याचबरोबरीने धमाका क्रिकेट क्लब दिल्लीचे ओनर हेमनजी बनियाल साहेब, चिकन लेग पीस म्हणजे आमचे उल्हास मामा कामते, साई भक्त गुरुबाई सामंत बटवाडी साई दर्शन संस्था, अमर परुळेकर साहेब ताई पॅकर्स, त्याचबरोबरीने दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली, सन इम्पॅक्स राम राजमाने आणि संतोष फाफाळे, त्याचबरोबर जर पाहिलं तर विराज मुणगेकर, सतीश देवकर, पार स्पोर्ट्स यांचे देखील आभारी आहे. एच बी स्पोर्ट्स ज्यांनी आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी कॅप दिल्यात, 70-70 स्पोर्ट्स लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेसाठीचं, विजय कासेकर साहेब, विजय भोर या स्पर्धेसाठीचं पाणी, या स्पर्धेसाठी 7 स्टार डिजिटल केबल नेटवर्कवर ही स्पर्धा महाराष्ट्रभर दाखवली जाते. मात्रेंचा महाराजा त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत आणि भटवाडीतील सर्वच अंडरआर्म टीम ओव्हरआर्म टीम त्यांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. आकाश आणि पवन 61 धावांचा करायचा पाठलाग, मॅच दुसरा डाव सुरुवात. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वर सिक्सर. घाटकोपरचा बॅटर आलाय आणि पहिल्याच बॉलवर, कारण या मैदानाचा त्यांना अंदाज आहे, कारण पंतनगरचा खेळाडू आहे. मग घाटकोपर ईस्ट असू दे किंवा वेस्ट असू देत, नेहमीच बेस्ट राहिलंय. क्या बात आहे, आमच्या कॅमेरामनचं कौतुक करावं लागेल, सिक्सर दाखवला परंतु बॉलवरचं नाव सुद्धा दाखवलं. वा ओ, इकडे कमबॅक करतायत कुणाल, बॉल थोडासा पुढे टाकला, वळवला, फिरवला. दोन्ही टीम जर पाहिलं तर या सर्वेश पालव म्हणजेच ज्युनियर करण मडवी, हा करण मडवी सर्वांना दाखवतो, थोडस विनंती असेल या करण मडवीला देखील दाखवा. अकुटप्याचा बॉल फटका तर फसलाय, पाहूया. एका धावीसाठी हा चेंडू जाईल, धाव फलक जर पाहिला तर आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला व्यवस्थापन जर पाहिलं तर आपल्या पाहायला मिळतात तारीफ सय्यद यांच्या जोडीला जर पाहिलं तर शुभम नाईक, दुसऱ्या बाजूला रोहित गलांडे, दीपक चव्हाण साहेबांच्या मदतीला, त्याचबरोबरीने या ठिकाणी यासिन शहा सर आणि अर्जुन कांदारी यांचा संघ, FM कांदारी, व्यवस्थापक संतोष बंड या ठिकाणी उपस्थित आहेत.
आणि परभणीचे परवेश भाई। हो 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 वा कुणाल, क्या बैला, बॉलला थोडीशी उंची दिली, उंची दिली म्हणजे थोडासा उंचावरून आला, हवेतच बॉल थोडासा उंचावरून आला, नॉर्मल ज्या उंचीने बॉल येतो त्याच्यापेक्षा जास्त उंचीने। या वेळेला चांगला बॉल, अगदी आता खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाताना पाहायला मिळेल। शुभम जाधव मानगाव, आपणास विनंती आहे, आपला अशी संपर्क होत नाही आहे तुमच्या कॅप्टनचा, आपण कुठे असाल तर मुख्य जे स्टेडियम आहे त्या स्टेडियममध्ये आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे। शुभम जाधव मानगाव, दोन्ही टीममधील जर पाहिलं तर जबरदस्त स्टारकास्ट पाहायला मिळते, प्रेक्षकांनी मात्र आत्ताच मैदान भरलंय आणि ही परिस्थिती जसजशी स्पर्धा पुढे जाईल दुपारच्या सत्रात संध्याकाळच्या सत्रात जबरदस्त गर्दी असेल। यावेळेला अखुट टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले आणि अगदी लिटिल वंडर क्रिकेट क्लबच्या प्रॅक्टिस नेटच्या दिशेने मात्र हा चेंडू पाठवलाय दोन धावांसाठी। ज्यांचं ज्यांचं या स्पर्धेसाठी सहकार्य लाभलं त्यांचं सर्वांचं मनापासून आभार। आमचे एकनाथ फाफाळे सर असतील किंवा मैदानात काम करणारा प्रत्येक जण जो आपली स्पर्धा आहे या अनुषंगाने प्रत्येकाने मदत केली, म्हणजे एकाचं नाव घ्यायला नको, प्रत्येकजण आपली समजून प्रत्येकजण काम करतो त्यामुळे सगळ्यांचं कौतुक। पहिलं षटक जर पाहिलं तर या ठिकाणी संपलेलं आहे आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 झाली, मॅच आता इक्वल चालली मी म्हणेल, कारण 5 ओव्हरमध्ये अजूनही 51 पाहिजे आणि या मैदानाची खासियत आहे मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्यासुद्धा होतात आणि छोट्यातल्या छोट्या धावसंख्येमध्ये सुद्धा भलेभले संघ गडगडतात, त्यामुळे ही मॅच इक्वल आहे मी असं म्हणेल, परंतु कामगिरी उंचावेल तो मात्र जिंकणार आहे। पाहूया बॉलिंगसाठी प्रसन्न पाटील यांना आमंत्रित करण्यात आले, पनवेल आणि परिसरातील असणारा हा खेळाडू, परंतु समोर जर पाहिलं तर एक घाटकोपरचे आणि सध्या चर्चेत असणारं नाव म्हणजे पवन केने आणि आकाश जांगिड, हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात सिल्वर स्टारसाठी। मॅच टाईम स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित पाहिलं मी ते अखिल बटवाडी स्पोर्ट्स क्लबची ही स्पर्धा। या वेळेला समोर बॉल ओव्हर पिच केला, आकाश बॉलला आकाश दाखवतायत, आकाशची आकाशबाजी, षटकार, चांगला स्ट्रोक या ठिकाणी खेळला गेलेला आहे ऐन बहरात, म्हणजे ज्या फॉर्मात आहे सध्या आकाश जांगिड त्याला तोड नाहीये आणि जबरदस्त म्हणजे पाहण्याजोगे फटके, आई साइड खूप चांगली असते, फुटवर्क, बॅटचा फ्लो, टायमिंग या सगळ्या गोष्टी प्रॉपर असतात आणि त्यामुळे रिझल्ट देखील तेवढाच प्रॉपर पाहायला मिळालाय। प्रसन्नाचं स्वागत मात्र षटकाराने केलंय, 16 धावा झाले आहेत, त्यानंतर दोन्ही टीम लगेच सज्ज राहायचं, जशी मॅच संपेल विदाऊट प्रॅक्टिस डायरेक्ट मॅच सुरू होईल याची नोंद घ्यायची, कारण मॅच नंबर 4 सुरू आहे आणि यानंतर आणखी 4 मॅचेस बाकी आहेत। हो 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 इकडे संधी होती परंतु बॉल घोषांकित क्षेत्रात जाईल, पंच रोशन खापणे कळवतात, रोशन खापणे, वैभव सावंत आणि त्याचबरोबर कल्याणी घोरपडे सर, माझ्या मते सर्वच्या सर्व पर्वांमध्ये कल्याणी घोरपडे सर, करुणा सर काही कारणास्तव यावर्षी येऊ शकले नाही आहेत, हेमंत कोळी सर काही कारणास्तव येऊ शकले नाही आहेत, परंतु रोशन खापणे सर आणि वैभव सावंत सर यांना आपण पाहतोय। आज ही स्पर्धा 2,02,222 रुपयाचा पहिला पुरस्कार, 1,01,111 रुपयाचा दुसरा पुरस्कार या स्पर्धेसाठीचा, या स्पर्धेच्या माध्यमातून सेमी फायनलला पराभूत होणाऱ्या दोन्ही टीमला मात्र गतवर्षीप्रमाणे यावर्षी ट्रॉफी देण्यात येणार आहे। धावफलक जर पाहिला तर आता 18 धावा धावफलकावर प्रसन्न पाटील, आकाश जांगिड यांच्यासाठी, पुन्हा पुढे केलाय बॉल पुढे आणि आता जाईल स्टेडियमच्या मागे, आणखीन एक मोठा फटका आकाश जांगिड यांच्या बॅटमधून, षटकार आणि धावफलक जर पाहिलं तर आता 24 वर जाताना पाहायला मिळतोय। आकाशला गोलंदाजी करायची तर कशी करायची, आकाशच्या परिचयाचं मैदान आहे परंतु समोरचा संघ देखील तेवढाच जबरदस्त आहे। भावेश नाईक चर्चा करतात प्रसन्नाशी, कारण सहजगत्या हार मानून चालणार नाही, आपल्याला प्रयत्न करावे लागतील, शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल, झुंज तर द्यावीच लागणार आहे, कारण प्रयत्न केल्यानंतर यश तर तुम्हाला मिळू शकतं परंतु त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे।
माझ्या मते दोन्ही टीम मध्ये सातत्याने मॅचेस होत आहेत. बदलापूर, त्यानंतर डोंबिवली आणि आज. वेगवान बॉल, वा हा बॉल चांगला होता, हा बॉल चांगला होता, परंतु त्यावर देखील एक धाव घेतली आका जांगिड यांनी. धावसंख्या पुढे पाठवत आहेत. 25 धावांवर हा धावफलक जाताना पाहिला मिळेल. कर्णधाराशी थोडीशी चर्चा केली आणि त्यानंतर एक वेगळा बॉल पाहायला मिळाला. कर्णधाराचं कामच हे असतं, आपल्या इतर खेळाडूंना प्रेरित करणं, आणि म्हणूनच टीममधील तो सर्वोत्कृष्ट खेळाडूच असावं असं काही नाही आहे, परंतु तो नेतृत्व गुण त्याला हेरून मात्र त्याला कॅप्टन केलं जातं. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पुन्हा एकदा धावसंख्या एकने पुढे जाईल. 26 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. लांबून लांबून प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत, त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू, कारण आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर अंतिम दिवस आहे. बघता बघता 9 पर्वाची स्पर्धा झाली, पुढल्या वर्षी 10 पर्वात याही पेक्षा काही वेगळं घेऊन आम्ही दाखल होऊ. यावेळेला मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक, वा खूप चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेलेली आहे. अमित पाटील त्या ठिकाणी होते चंदू, आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जेल घेतला आहे. पवन केने यांना मात्र माघारी परतावं लागतं. विकेट आली आहे. विनीत माळी येत आहेत बॅटिंग करण्यासाठी, नवीन बॅटर, एक युवा खेळाडू माणकोलीचा, भिवंडी तालुक्यातील, सध्या चर्चेत आहे आणि तेच मात्र आता जाताना पाहायला मिळत आहेत. लेजेंड ट्रॉफी 2024 नवपर्व, बटवाडीचा मानाचा चषक आणि ड्रॉ बरोबर सर्व कॅप्टनचे फोटो देखील आपल्याला त्यावर आपण पाहू शकतो. तब्येत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा यस तर मिळालंय, कमबॅक करण्याची संधी आहे. विकेट आल्या तर दबाव मात्र पाहायला मिळतो बॅटिंग करणाऱ्या टीमवर, आणि धावा जर आल्या तर तोच दबाव बॉलिंग टीमवर असतो, त्यामुळे प्रयत्न मात्र या ठिकाणी करावे लागणार आहेत. फुल टॉस, परंतु प्रॉपर टायमिंग नाही होऊ शकलं. एक धाव तिकडे मिळेल, थोडासा बॉल बाजूला गेला, आकाशने कॉल दिला दुसऱ्या धावेचा आणि लगेच दोन धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल आणि बघता बघता 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 1, 2 आणि 3 धावा, आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ओव्हर झाल्यानंतर 29 झाली आहे. 1 विकेट माघारी परतल्यानंतर आणि 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत, 32 धावांची आवश्यकता. आणि यानंतर आणखीन एक मोठी मॅच क्रिकेट चाहत्यांसाठी असणार आहे. उस्मान पटेल विरुद्ध मॅच सुमित ढेकळे अशी आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण कालच पुण्याला 1,00,000 स्पर्धा जिंकून FM कांधारी किंग्स देखील दाखल झाला आहे. आणि सुमित ढेकळे आणि कंपनी या मैदानावर जिंकण्याचा इतिहास याही टीमचा आहे. मला आठवतं डबल इनिंगची फायनल सुमितने जिंकली होती, आणि त्यामुळे यानंतरच्या मॅचवर देखील लक्ष असणार आहे. वेगवान सिब्बान देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत, कदाचित योगेश पवार यांना देखील आपण पाहू शकतो. विनीत माळी आणि जोडीला जर पाहिलं तर आकाश आहेत, आकाश जांगिड. याही वेळेला मात्र स्ट्रोक तर खेळला गेलाय, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी येते, कुणाल यांना आणलं गोलंदाजीसाठी आणि त्यांनी मात्र आणखीन एक विकेट घेतली आहे. विकेट तर आली आहे, पाहूया दबाव वाढेल का, कारण अजूनही जर पाहिलं तर 23 बॉलमध्ये 32 धावा करायच्या आहेत. लांब लांबवरून क्रिकेटचे चाहते आलेत, कुणी आपल्या गावची मॅच खेळून आलंय, कुणी आपल्या तालुक्याची मॅच खेळून आलंय, कुणी आपल्या बिल्डिंगची, कुणी आपल्या चाळीची, कुणी अंडरआर्म खेळून आलंय, कुणी ओव्हरआर्म खेळून आलंय, ते सगळे क्रिकेटचे चाहते मात्र या ठिकाणी आलेत. काही जणांनी आज भेद केला असेल, आज मॅच खेळणार नाही, आज मॅच पाहूयात म्हणून मात्र भटवळीत दाखल झालेत, घाटकोपरमध्ये दाखल झालेत, त्याही सगळ्यांचं स्वागत. कारण अलीकडे ग्रामीण क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर होतं, मुंबईत राहून गावच्या मॅचेस देखील बऱ्याचशा असोसिएशनच्या होतात. त्याचबरोबर जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेट तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या मुंबईमध्ये होतं,
अशा विविध प्रकारचं क्रिकेट, क्रिकेटचे प्रकार भरपूर आहेत, परंतु आनंद मात्र प्रत्येक प्रकार देतो. आणि त्यातीलच एक महत्त्वाचा प्रकार रबर बॉल पावसाळी क्रीडा स्पर्धा घाटकोपर बटवाडीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विवेक शेलार येथील आता बॅटिंग करण्यासाठी. सध्या महाराष्ट्राच्या रणजी संघाचे दरवाजा ठोठावतोय हा खेळाडू, कारण लेदर बॉल देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळतोय भिवंडीच्या खालिंगावचा हा खेळाडू. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. सगळ्या टीमना विनंती आहे, आपापले जेवणाचे पॅकेट्स या ठिकाणी रेडी आहेत. सगळ्या टीमच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्यांनी अजून आपले पॅकेट्स कलेक्ट केले नसतील ते कलेक्ट करायचे प्लीज. जाऊयात मॅचच्या दिशेने. सिल्वर स्टार भिवंडी विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. भिवंडी विरुद्ध कळंबोली अशी लढत आपण सध्याच्या घडीला पाहतोय. ओहो, इकडे टप्पा पडतोय, बॉल गर कनफिरतोय, यष्टी रक्षकांकडे जातोय. चांगला बॉल, चांगला बॉल. कुणालने पहिल्या षटकात देखील काही बॉल खूप चांगले टाकले, आणि आता जर पाहिलं तर हा बॉल ज्या पद्धतीने फिरवलाय, टप्पा पडला, बॉल वळला, बराचसा बाहेर गेला, पॉइंटला खेळायचा होता परंतु कीपरच्या हातात गेला, डॉट. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्याच्या शिरवलीचा हा खेळाडू कुणाल कदम गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला हा फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे, आणि आकाशने कॉल दिला लगेचच दुसऱ्या धावेचा देखील. दोन धावा पूर्ण केल्या गेल्या, आणि धावसंख्या दोनने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 31 धावा धावफलकावर, म्हणजे अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहे. यस, म्हणजे 30 धावांची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 20 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 21 चेंडूंचा खेळ बाकी आहे, आणि अजूनही जर पाहिलं तर 30 धावा बनवायच्या आहेत. शुभम जाधव सापडले का? ओहो, आणखीन एक चांगला बॉल. ही स्ट्रेंथ आहे या गोलंदाजाची, बॉलला वळवतात. आणि रबर बॉल सुका ज्यावेळेला असतो तो जास्त वळतो, आणि बऱ्याचदा असाच वापर केला जातो. रबर बॉल ज्यावेळेला सुका असतो, खेळपट्टी सुकी असते, फिरकीपटूंना प्राधान्य दिलं जातं, आणि ज्यावेळेला खेळपट्टीवर पाणी असतं, वेगवान किंवा सरळ गोलंदाजी करण्याला प्राधान्य दिलं जातं. ओहो, याही वेळेला बॉल गर्फकन फिरत असताना यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. बॅट थोडीशी वेगळ्या पद्धतीने फिरवली जाते, आणि त्याचा फायदा या ठिकाणी होतोय. पहा किती टर्न झाला, वळला, मोठा टर्न पाहायला मिळाला, आणि सरळ राकेश प्रभू यांच्या हातामध्ये गेलाय बॉल. डॉट बॉल आलाय, समीकरण बदलेल अशाच प्रकारचे काही चेंडू आले तर. यावेळेला मात्र फटका खेळलाय आणि पाठवलाय सुद्धा. सीमा रेषा पार षटकार. या षटकारानेशी जर पाहिलं तर पहा, आतापर्यंत याच प्रकारचा फटका खेळायचा असताना बीट झाले होते, परंतु आता बॉलचा अंदाज घेतला. आडव्या बॅटने मात्र या बॉलला मिडविकेटला पाठवलं, आणि स्कोर जर पाहिला तर 3 ओव्हर नंतर 37 झालाय. यानंतरच्या दोन्ही टीम रेडी राहायचंय, कोणतीही प्रॅक्टिस होणार नाही, डायरेक्ट मैदानात दाखल व्हायचंय आणि मॅच होईल सुरू. 18 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी अजूनही आहे. नंदू शिंदे, विश्वास शिंदे, दोन्ही शिंदे बंधूंचं आम्ही स्वागत करू. आमचे सगळेच क्रिकेट प्रेमी, क्रिकेटचे चाहते, मग बटवाडीच्या प्रत्येक विभागातला, प्रत्येक मंडळाचा, त्या सगळ्यांचं देखील आम्ही आभारी आहोत. प्रदीप कच्छन, सुनील गावडे, किंवा आमचे प्रत्येक नवनाथ खेतलेपासून प्रत्येक ऑलिएंटर्स, महेंद्र वर्तक यांच्यापर्यंत, कपिल गोपाळ यांच्यापर्यंत, ईडी यांच्यापर्यंत, सगळ्यांचं, आमच्या भाऊ कदम यांच्यापर्यंत, सगळे कार्यकर्ते आहेत. कारण या स्पर्धेचं यश या सगळ्या कार्यकर्त्यांमुळे, सगळ्यात महत्त्वाचं या स्पर्धेचा जो आज तुमचा सगळ्यांचा पाठिंबा लागतो, त्यामुळे त्यामागे आमचे कार्यकर्ते आहेत. आणि भटवाडीची, घाटकोपरची क्रिकेट प्रेमी जनता आहे. आणि सनी जगताप कुठे गायब होता? चला मॅचला सुरुवात करायची आहे. सुलतान याच मैदानात बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळवलाय. हेच मैदान गोलंदाजी करत असताना सुलतानने कित्येकदा गाजवलंय. हातात भर चेंडू वळवलेत याच खेळपट्टीवर सुलतान यांनी. आज पुन्हा एकदा गोलंदाजी करायची आहे, टीमला गरज आहे सुलतानच्या गोलंदाजीची. परंतु आकाश जांगीड ऐन बहरात, आणि जोडीला जर पाहिलं तर विवेक शेलार. हो, पहिला बॉल सुलतान,
स्विंगचा सुलतान म्हणतात याला. उल्हासनगर आणि कल्याण परिसरातून येत असताना मात्र या गोलंदाजाची गोलंदाजी चर्चेत राहिली. समीकरण बदलत आहे. 24 धावांची आवश्यकता, 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगला बॉल, सुलतान यावेळेला अगदी खोलवर यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. आरफ पोहोचले तिकडे, फेकी करतायत. आणि इकडे जर पाहिलं तर दोन धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत. युट्यूबला देखील मोठ्या संख्येने या मॅचचा आनंद घेत आहेत प्रेक्षक, कारण आदित्य प्रिया लॉजिस्टिक हाही संघ चर्चेत आहे. भावेश नाईक आणि कंपनी, दीपक चव्हाण साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूला सिल्वर स्टार देखील तेवढ्याच चर्चेत आहे. तारीफ सय्यद यांचा संघ. ओहो सुलतान, आणखीन एक जबरदस्त बॉल टाकलाय. वाह वाह वाह, हीच गोलंदाजी. या गोलंदाजाची भुरळ घालते क्रिकेट रसिकांना. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 चेंडूत केवळ 2 रन दिलेले आहेत, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. बरोबर ना, 15 बॉल 22. सुलतान आका जांगीडला देखील जास्त वेळ तुम्ही शांत नाही ठेवू शकत, आणि तेच मात्र या ठिकाणी बॅटिंगसाठी. आणखीन एक चांगला बॉल सुलतान त्या ठिकाणी. काय गोलंदाजी केली आहे, कमबॅक केलंय आपल्या टीमसाठी सुलतान यांनी. सुंदर गोलंदाजी सुलतानची. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या 4 चेंडूवर केवळ 3 धावा खर्च केलेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 14 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळतात हा बॉल, आणि विवेक शेलार काय अफलातून फटका खेळलाय. आणखीन एक बॉल, सीमा रेषा पार. या षटकारणीशी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. एक बॉल चुकला आणि त्याला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवला विवेक शेलार. यावेळेला आणखीन एक चांगला फटका खेळला खरा, परंतु त्या ठिकाणी संधी आहे धावबाची आणि विकेट मात्र येताना पाहायला मिळते. एक षटकार आला परंतु षटक चांगलं राहिलं. 24 धावांची आवश्यकता होती, परंतु आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 15 धावांची आवश्यकता. यस, योगेश पवार यांना इन ॲक्शनमध्ये यानंतरच्या मॅचमध्ये पाहू. ऑल टाईम हिट आणि फिटसुद्धा युवा मुजम्मिलला आपण पाहूयात, वेगवान सिब्बांना देखील पाहू. बरीचशी नावं आहेत जी या टीममध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील इन ॲक्शनमध्ये. आकाश तारेकर या मैदानात मॅन ऑफ द सिरीज काही वर्षापूर्वी जरूर त्यांनी देखील मिळवली होती. मयूर वाघमारे, अय्यूब, म्हणजे एक चांगली स्टारकास्ट. निशान देखील या टीममध्ये आहेत तर आपल्याला पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला सुमित ढेकळे आणि कंपनी, ज्यावेळेला सुमित मैदानात उतरतात त्यावेळेला देखील एक त्यांच्या टीमची नावाची एक वेगळी दहशत असते. त्यामुळे मजा येईल यानंतरच्या मॅचमध्ये, परंतु याही मॅचमध्ये मजा आहे कारण आरब बॉलिंगला आलेत आणि आरब हा देखील खेळाडू गेम चेंजर आहे आणि आता त्यांना गेम चेंजर व्हावं लागेल कारण सध्याची परिस्थिती सिल्वर स्टारच्या बाजूने आहे. कारण ज्या पद्धतीने केवळ 3 विकेट गमावल्या गेलेल्या आहेत, 12 बॉल बाकी आहेत, 16 धावांची आवश्यकता मॅच 15 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. आणि स्ट्राईकवर जर पाहिलं तर आकाश जांगीड 25 आणि स्ट्राईकवर आता प्रतीक पाटील आलेले आहेत. हा बॉल जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवंतरच्या स्वरूपातील धाव मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. पंच वैभव सावंत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच आहेत. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक, प्रतीक फ्रॉम टेंब्युली. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल, फाईन लेगच्या दिशेने गेलाय.
घोषांकित क्षेत्राचं मैदान आहे. याच मैदानात तुम्ही टेनिस स्पर्धा खेळायला आलात तर चारही बाजूला सीमारेषा असेल, परंतु रबर बॉलचं जी भौगोलिक परिस्थिती ती थोडीशी वेगळी आहे. चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर आहे. क्रिकेट रसिका हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या क्रिकेट प्रेमी भटवाडीमध्ये, क्रीडा प्रेमी भटवाडीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण पाहत आहोत लिजेंड ट्रॉफीचं हे नववं पर्व, आणि या नवव्या पर्वातील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बरेचसे संघ ज्यांनी नऊ पर्व आम्हाला साथ दिली. यावेळेला मात्र आरफचा हा बॉल मात्र जबरदस्त राहिला आहे, टप्पा पडतो, टर्न होतोय, कीपरकडे जातोय. चांगली गोलंदाजी, मॅच सोडायची नाही, लढत द्यायची, फाईट करायची, हीच रणनीती आहे. नऊ बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 12 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या क्षणापर्यंत काही होतं क्रिकेटच्या खेळामध्ये. समोर जर पाहिलं तर आकाश जांगिड आहेत, 14 चेंडूमध्ये 25 धावांवर बॅटिंग करतायत. यावेळेला फटका समोर खेळला आहे क्षेत्ररक्षक, हो बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. आकाश जांगिडची आकाशबाजी, षटकार. आणि पहा फटका खेळलाय कसा, अगदी पायाच्या दिशेने बॉल होता आणि असं वाटलं की मिस टाइम झालाय, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडेच जातोय. प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने आलेले आहेत, ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल, काही स्पेशल बाल्कनी आहे तिकडे, तिकडे देखील काही प्रेक्षक आवर्जून मॅचचा आनंद घेत आहेत. उस्मान पटेल यांना इन ॲक्शनमध्ये यानंतरच्या मॅचमध्ये पाहू, लोकप्रिय खेळाडूंपैकी एक. पहा ज्या ज्या ठिकाणावरून ही मॅच पाहायला मिळते त्या त्या ठिकाणावरून मात्र प्रेक्षक आनंद घेत आहेत. मैदानाच्या चोहो बाजूने मॅचचा आनंद घेत आहेत, या सगळ्यांचं स्वागत. यावेळेला लोअर फुल टॉस, समोर खेळत आहेत भावेश आले त्या ठिकाणी. एक धाव दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि इकडे धावफलक जर पाहिला तर एकने पुढे जात असताना आपल्याला पाहिला मिळेल. सत्तावन्न म्हणजे 4 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली, क्रॉस कोणता खेळाडू बाद आहे त्यासाठी. यस, ऑन फील्ड अंपायरचा जो निर्णय आहे तो कायम राहील. चला मॅचला सुरुवात करायची आहे. अगदी या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 7 बॉलमध्ये 4 रनची आवश्यकता. आकाश जांगिड 31 धावांवर बॅटिंग करतायत. पंतनगरचे नामवंत टीम मेकर
या वेळेला थोडासा खूप टप्प्याचा चेंडू होता, फाईन लेगच्या दिशेने खेळलाय. आकाश जांगीड पंतनगर घाटकोपरचा खेळाडू सध्या खूप चर्चेत आहे आणि त्यांच्या बॅटमधून आला हा फटका पाहायला मिळतोय. सहा बॉलमध्ये 3 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. बरेचसे क्रिकेटचे चाहते भारतातून भारताच्या बाहेरून देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत, सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार. सगळ्यांच्या शुभेच्छा व्यक्त नाही करू शकत आहे म्हणून दिलगिरी व्यक्त करतो, कारण खूप जणांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत, परंतु प्रत्येकाच्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार. गुरुभाई सामंत यांना आपण पाहतोय. पहा हे प्रेक्षक आहेत, मॅच पाहत आहेत, परंतु मैदानाच्या किती लांब आहेत ते तुम्हाला आता दाखवतो. मॅचचा आनंद घेत आहेत हे क्रिकेट प्रेमी आहेत आणि क्रिकेट प्रेमी मैदानाच्या किती लांब आहेत आणि तिकडनं या मॅचचा आनंद घेत आहेत. कॅमेरामनचं कौतुक करावं लागेल, अगदी खंडोबाच्या मंदिराच्या वरती काही प्रेक्षक मॅच पाहत आहेत, तिकडनं सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. पाच मध्ये 2 मॅच अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल, परंतु समोर आहे सुलतान. या वेळेला चांगला बॉल परंतु धाव नाही रोखू शकले, अतिशय वेगात धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे आणि धाव संख्या जर पाहिली तर स्कोर लेवल होतोय कंपल्सरी, चेसचा नियम आहे. आणि इकडे जर पाहिलं तर अर्जुन बांगर आलेत, शहापूरच्या बोरशेतीचे खेळाडू. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही हार्दिक स्वागत करू. अर्जुन वसिटा उल्हासनगरचे जे सध्या चर्चेत आहेत आणि प्राजक्ताताई देसाई आमची एक अशी भगिनी जिनी आय पी एलमध्ये देखील स्कोरिंग केलेली आहेत. या स्पर्धेच्या स्कोरिंगमध्ये जोडीला सध्या चर्चेत असणारं नाव म्हणजे साहिल शेळके. एका धावेची आवश्यकता, परंतु एका धावेची झुंज असते क्रिकेटचा खेळ. म्हणजे दोन्ही टीमचे ओनर आहेत आमच्याशी संपर्क साधायचा आपला सन्मान आहे, आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि त्याचबरोबर सिल्वर स्टार. आणि पुढच्याही दोन्ही टीमला विनंती, आपले ओनर या ठिकाणी पाठवा. ओ वेगात बॉल सुलतान, अशी मॅच सोडणारा खेळाडू नाहीये. आणि इकडे जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. एका बाजूला जर पाहिलं तर अर्जुन वसिटा उल्हासनगर, उल्हासनगरचा बॉलर आहे, उल्हासनगरचा बॅटर आहे. आणि 3 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या हंगामात जबरदस्त खेळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला सिल्वर स्टारने सुद्धा धडाका लावलाय फायनल गाठण्याचा. फुलटॉस आणि इकडे धावेमध्ये रूपांतर होताना पाहिलं मिळतं. या मॅचला सिल्वर स्टार भिवंडी संघाने जिंकलंय, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. चला याला म्हणतात सुमित ढेकळे. पहा जशी मॅच संपली फिल्डिंग करण्यासाठी टीम आली सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. वा सुमित अभिनंदन. आणि पुढची टीम बॅटर विनंती असेल सचिन काटकर संतोष भंड सलामीची जोडी प्लीज लगेच मैदानात पाठवा. तुमचं सहकार्य लाभणं गरजेचं आहे कारण फायनल 2 इनिंगची आहे आणि ती जास्त ओव्हरचीच खेळवायचा प्रयत्न आपला आहे.